सॅन फ्रान्सिस्कोची सॉफ्टवेअर निर्माता कंपनी ओक्टा 300 कर्मचाऱ्यांना कामावरनं काढणार. कंपनीचे सीईओ टॉड मॅकिनन यांची माहिती. व्हॉट्सअपने देशातील 36 लाख अकाउंट्सवर घातली बंदी. आयटी कायदा 2021 मासिक अहवालात कंपनीची माहिती. लवकरच इंस्टाग्रामवर देखील पेड ब्लू बॅचचा ऑप्शन येणार. ट्विटरप्रमाणे इंस्टाग्राम देखील पेड ब्लू टिक देणार. इंडिगोने डिसेंबर 2022 नोंदवला आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा. 1423 कोटींचा टप्पा पार. 2019-20 सेट केलेल्या विक्रमालाही टाकलं मागे. मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत योगासन प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंना 4 सुवर्ण 4 रौप्य 4 ब्रॉन्झ पदक. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महाराष्ट्राने उघडलं खातं. ईशा टाकसाळेला मुलींच्या 10 मीटर रायफल प्रकारात रौप्य पदक. स्वराज भोंडवेची मुलांच्या 25 मीटर पिस्तूल रॅपिड फायर प्रकारात कांस्य पदकाची कमाई. भारत आणि ऑस्ट्रेलियाची 9 फेब्रुवारीपासून 4 कसोटी सामन्यांची मालिका. ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी ही मालिका टीम इंडियाकरता महत्वपूर्ण. रशियाच्या स्टॅलिनग्राडमधील नाझींच्या पराभवाचा इशिवा वर्धापन दिन. रशियन कम्युनिस्टांनी काढली मिरवणूक. अमेरिकेतल्या पेन्सिल्वेनिया शहरात वार्षिक ग्राउंड हॉक दिनाचं सेलिब्रेशन. हजारांच्या संख्येने नागरिकांची गर्दी. स्पेसएक्सकडून फाल्कन 9 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. रॉकेटमधून स्टारलिंग इंटरनेट सिस्टीमसाठी 53 उपग्रहांचं लॉन्चिंग. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नासाच्या अंतराळवीरांचा रोमांचक स्पेस वॉक. व्हिडिओला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद. हवाईच्या समुद्रकिनाऱ्यावर मृत अवस्थेत आढळला 57 फूट लांबीचा बेलमासा. मासेमारीची जाळी प्लास्टिक पिशव्या खाल्ल्यानं मृत्यू झाल्याची तज्ज्ञांची माहिती. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये मोठ्या प्रमाणात बंदुका आणि दारुगोळा जप्त. पोलिसांकडून एकाला अटक. मुंबई नाशिक हायवेवर प्राजक्त देशमुखच्या गाडीचा अपघात. अवजड वाहनाच्या बेशिस्तपणामुळे अपघात झाल्याचं प्राजक्तने ट्विटच्या माध्यमातून सांगितलं. थ्री इडियट्सचे त्रिकूट शर्मन जोशी, आमिर खान आणि माधवन पुन्हा एकदा एकत्र. शर्मन जोशीने केला व्हिडिओ शेअर. शर्मनच्या अभिनंदांनी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र आल्याची माहिती. टेलिव्हिजन इंडस्ट्रीची सुसंस्कृत सून दिव्यांका त्रिपाठीचा दबंग अंदाज. मुंबईच्या रस्त्यांवर आपल्या पतीसोबत चालवली सुसाट बाईक. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. केरळच्या कन्नूरमध्ये प्रसूतीगृहाकडे जाताना कार पेटली. गर्भवती महिला आणि पतीचा मृत्यू. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्यानंतर माहिती समोर. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये रस्त्यावरनं भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक. 4 किलोमीटरपर्यंत दुचाकी फरफटत गेल्याची माहिती. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. भाऊराव कराडे दिग्दर्शित टीडीएम चित्रपटाचं पोस्टर रिलीज. चित्रपट 28 एप्रिल 2023 होणार प्रदर्शित. जान्हवी कपूर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करण्याच्या चर्चांना पूर्णविराम. जान्हवीने अद्याप कोणताही तमिळ चित्रपट साईन केलेला नाही. बोनी कपूर यांची ट्विट करत माहिती. टेलिव्हिजन कपल गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांनी मुलीचा पहिला फोटो केला शेअर. चाहत्यांकडनं प्रेमाचा वर्षाव. स्वित्झर्लंडमध्ये स्वीटकेक्सच्या मालकिणीने चक्क केकचा ड्रेस केला परिधान. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद. तर हा ड्रेस 131.15 किलो वजनात असल्याची माहिती. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी विवाह बंधनात अडकला. बूम बूम शाहिद आफ्रिदीची मुलगी अनशा आफ्रिदीसोबत कराचीत पार पडला विवाह सोहळा. क्रिकेटर बाबर आझम, सरफराज अहमद, नदीम शाह, शादाब खान लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.